आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत. तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुम्ही आता इंटरनेट कनेक्शन शिवाय व्हिडिओ, क्रिकेट, चित्रपट आणि इतर करमणूक थेट तुमच्या मोबाईल वर पाहू शकाल. केंद्र सरकारचा दूरसंचार विभाग एका नवीन D2M डायरेक्ट टू मोबाईल टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. या नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने आता इंटरनेट शिवाय अर्थात इंटरनेट डाटा नसेल तरी ऑनलाईन व्हिडिओ पाहता येणार असल्याचा दावा केला जात आहे. केंद्र सरकार एका नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्यामध्ये जिओ, एअरटेल ही आहे म्हणजे ओडाफोन आयडिया नेटवर्कला बायपास करून मोबाईल फोनला FM सारखे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सारख्या जसे की नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम सारख्या OTT प्लॅटफॉर्मशी इंटरनेट शिवाय थेट कनेक्ट केले जाऊ शकेल. यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. आता पाहू कशी काम करेल D2M टेक्नॉलॉजी याबद्दल सविस्तर पाहूया. यात व्हिडिओ आणि इतर इंटरनेट सेवा दूरसंचार विभागाद्वारे निश्चित स्पेक्ट्रम बँड वर जोडल्या जातील. प्रसार भारतीने D2M डायरेक्ट टू मोबाईल टेक्नॉलॉजीच्या चाचणीसाठी गेल्या वर्षी IIT कानपूर सोबत पार्टनरशिप केली आहे. म्हणजे IIT कानपूर सोबत भागीदारी केली होती. यामध्ये 526-582 मेगा हर्ट्स बँड वापरता येईल. DOT म्हणजे दूरसंचार विभागाने यासाठी एक समिती स्थापन केली आहे. हे नवीन D2M टेक्नॉलॉजी आल्यानंतर एअरटेल, जिओ आणि ओडाफोन आयडिया यासारख्या दूरसंचार कंपन्यांचे कसे होणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर एअरटेल, जिओ, VI, ओडाफोन आयडिया या कंपन्या अजिबात बंद होणार नाहीत. तर ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी जिओ, एअरटेल आणि VI म्हणजे ओडाफोन आयडियावर ग्राहकांना अवलंबून राहण्याची गरज काही अंशी कमी होईल. ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यात आपला भारत देश सर्वात पुढे. सध्या आपल्या देशात 82% इंटरनेट ट्राफिक व्हिडिओशी संबंधित आहे. आपल्या देशात प्रत्येक मिनिटाला सुमारे 1.1 दशलक्ष मिनिटांचे व्हिडिओ स्ट्रीम किंवा डाउनलोड केले जातात. तर दर महिन्याला अंदाजे 240 exabyte डाटा वापरला जातो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.